नमस्कार. ऊर्जा इंडस्ट्रीज एव्हरीथिंग इन ॲग्रिकल्चरमध्ये सर्व शेतकरी बंधूंचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की ऊसाला तुरा नेमका काय येतो, आणि हा ऊसाला तुरा आल्यानंतर, जसं की आपण इथं पाहतोय की ऊसाला तुरा आल्यानंतर आपण नेमकं काय करू शकतो, किंवा ऊसाला तुरा लवकर न येण्यासाठी आपण काय करू शकतोय. कारण ऊसाला तुरा येणं याचा अर्थ काय शेतकरी बंधूंनो, की ऊसाची परिपक्वता येणं. ऊसाची परिपक्वता म्हणजे ह्याच्यानंतर काय होतं, तर ऊसामध्ये साखरेचं प्रमाण वाढत जातं, आणि फक्त हा तुरा आल्याच्या नंतर तुमचा एक मिनिमम 1 ते 1.5 महिन्यामध्ये ऊस कारखान्याला जायलाच पाहिजे. कारण या तुरा आल्यामुळं काय होतं की ऊसामध्ये साखर तयार व्हायला लागल्यामुळं, मोस्टली हे जास्तीत जास्त थंडीच्या दिवसांमध्येच होतं, आणि या वेळेमध्ये काय तर ऊस आतून वजनदार होतो. परंतु जर हे त्याच्या देखील पुढं गेलं, म्हणजे सरासरी तुमचा तुरा येऊनसुद्धा 1.5 महिन्याच्या पुढं जर ऊस गेला कारखान्याला, तर मात्र ऊस आतून पोकळ व्हायला बनतो, त्यामुळं ऊसाचं वजन घटतं. त्याकरता एक काळजी मात्र आपण निश्चितपणे घ्या की ज्यावेळेला असे थोडे थोडे प्रमाणात, म्हणजे जसं की आपण इथं पाहतोय की ऊस जर एका पानावरती आला, तर तुम्हाला तुम्ही ओळखून जायचं की आपल्याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये ऊस कारखान्याला घालवायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, तर आपण ऑड सीझनमध्ये ऊस लावतो, म्हणजे धड आपला ऊस सुरू हंगामात नसतो, पूर्व हंगामी किंवा आडसालीमध्ये. म्हणजे जसं उदाहरण आपण घेतलं, तर आपण सरासरी मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये ज्या ऊसांच्या लावणी करतो, त्या लावणींना तुम्हाला हे तुरे 11 ते 12 महिन्याच्या आतच येणार. सरासरी 7 ते 8 महिन्यामध्येच तुरे येणार, हे तुम्ही निश्चित घ्या. कारण का, तर आडसाली हंगाम म्हणजे जून जुलै ऑगस्ट, सुरू हंगाम म्हणजे काय फक्त डिसेंबर ते जास्तीत जास्त ॲटलिस्ट फेब्रुवारी. मार्च महिना हा तुमचा कुठंच बसत नाही आहे, मार्च एप्रिल महिना. आडसालीमध्ये नाही, सुरूमध्ये नाही, आणि पूर्व हंगामीमध्ये नाही. त्या ऊसांना तुम्हाला सरासरी हे तुरे लवकर येणार. ॲक्च्युली ह्या तुऱ्यांचा तसा उपयोग भरपूर आहे, कारण ऊसाचे ज्या नवीन जाती निर्माण केल्या जातात, तर या तुऱ्यामध्ये जे बीज असतं त्याच्यापासूनच असतं. परंतु जर आपण पाहायला गेलो, तर आपल्याला ह्याचा वैयक्तिक, जर आपण कारखान्यांना ऊस घालणार असू, ऊसाचं जर साखरे म्हणजे गूळ तयार करणार असेल, तर ह्याचं जास्त यूज आपल्याला, म्हणजे उपयोग आपल्याला नाही आहे. त्याकरता काळजी घ्या की ऊसाला तुरे यायला लागले की लगेच 1 ते 1.5 महिन्यामध्ये ऊस कारखान्याला जायलाच पाहिजे. इथंपर्यंत आपण काळजी मात्र निश्चितपणेच घ्या. असं जर व्हायला लागलं फारच लवकर, तर सरळ ऊसाला 0.050 किंवा आपलं रेग्युलर पोटॅश, जे ज्याच्यामध्ये 60% घटक असतो पोटॅशचा, तो डायरेक्टली तुम्ही ड्रममध्ये आणून भिजत घालून तुम्ही डायरेक्टली ऊसाच्या बुडक्यांना किंवा ड्रीपमधून सोडू शकता, किंवा 0.050 सोडा, की ज्याच्यामुळे आणखी वजन वाढायला तुम्हाला मदत होईल, आणि लवकरात लवकर तो ऊस कारखान्याला घालवण्यासाठी आपण काम करावं. नमस्ते.